절대 조플이. 아빠 집에서 봐봐. 아니 아무튼 포토그래퍼를 봐가 그래서 포토 가르쳐. 와와와와 very good. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kalyani. Happy birthday to you. कल्याणीचा आज बर्थडे आहे आणि त्यासाठी तिच्या आवडीचा एक तिखट पदार्थही बनवायचा आहे आणि गोड पदार्थही बनवायचा आहे. तिच्या आवडीचं म्हणजे तिला सगळंच आवडतं बेसिकली बघायला गेलं तर. म्हणून मी आज गोडमध्ये बनवते शिरा आणि तिखटमध्ये मी तिच्यासाठी आज बनवणार आहे जसं आपण पुरणपोळी कशी बनवतो तशी चपाती, भरलेली चपाती. शिरा बनवण्यासाठी हे बघा मी जे तूप वापरते ते आहे अयांशचं गाईचं तूप आहे. हे जर तुम्हाला मागवायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही मागवू शकता. तर यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकते, भाजलेला रवा टाकते, व्यवस्थित तुपामध्ये रवा मिक्स करून थोडंसं अजून भाजून घ्यायचा. रवा खराब होऊ नये ना म्हणून तुम्ही नुसता भाजून ठेवू शकता, नाहीतर मग तो फ्रीजमध्ये ठेवायचा. आम्ही तर फ्रीजमध्येच ठेवतो. आता यामध्ये मी गरम पाणी टाकते. एक वाटी रवा असेल तर दोन वाटी गरम पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यासोबतच मी केशरचं पाणीही टाकते. मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं हलवत राहायचं आहे नाहीतर मग गुठळ्या पडतात. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी ह्याला एक 5 मिनटं हे आता वाफेवरती शिजवायचं. हा तिखट रोट 4-5 दिवस राहते माहिती आहे का कल्याणी. समजा बाहेर कुठे फिरायला जायचं असेल ना तरी आपण बनवून घेऊन जाऊ शकतो. 5 मिनटं झालेले आहेत, त्यामध्ये मी साखर टाकते. अर्धा वाटी साखर घेतलेली आहे मी. कल्याणी बोलते जास्त गोड नको ताई, जास्त गोड नको. अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ऊपर नीचे नीचे ऊपर कही हमारा पीछे से टक मस्ती का है ये सारा चक्कर. घूम खुलैया में खोया है पत्थर, असल वर्ग में रहूँगा मैं, घर नहीं नहीं जाऊँगा मैं. आता टाकली ही वेलची पूड, झाला आपला शिरा तयार. झाला पण येस बेटा झाला तुला आवडणारा शिरा तयार. तयार बघ कसा मस्त झाला की नाही. माझ्या ओवीला पण असाच आवडतो, आईना पण असाच आवडतो, मला पण असाच आवडतो, कल्याणीला पण असाच आवडतो. झालेला आहे शिरा बनवून. आता मी झाकून ठेवते. आणि ही अशी चपाती जी असते ना ही 5 ते 6 दिवस राहते. चहात खायची का कशी खायची? चहा बरोबर खायची, चटणी बरोबर, लोणच्या बरोबर मस्त लागते. तर हां तिला तिखट आवडतं ना कल्याणला म्हणून तिखट चपाती गेली असं. आता याला एका बाजूने तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला फुगवायचे. या बाजूने पण तेल लावायचं. झाली तयार. झाली तयार मस्त आणि खायला पण थोडीशी वेगळी चव. मलाई मार्केट आलो आईचा हा गया शिरा खा अगोदर आई. छान झालं, छान आहे शिरा, मस्त आहे. आता मी तिखट पुरी खाऊन बघते. मला का लोणच्या बरोबर नाही आवडत, मी चहा बरोबर खाते. चटणीसारखं काहीतरी टाकलं, खोबरं टाकलं का बरं, मस्त झालंय. सुरमई फ्राय केली आहे, डाळ आहे आणि भात आहे. आणि आता जेवणाच्या वेळेवरती विशाल आला आहे म्हणून मग विशालसाठी मेथीची भाजी करायला लावली आहे. ओवीचे बाबा म्हणतात त्याला मेथीची भाजी आवडत नाही, तो नक्की खाईल. सुरमई देणार खायला? असतं सुरमई नाही खातो कारण की व्हेजिटेरियन आहे, तो फुल व्हेजिटेरियन. मेथीची भाजी, मेथीची भाजी. हो काय काय टाकलं? लसूण टाकलं, आता हा कांदा, म्हणजे हिंग टाकलंय, थोडंसं जिरं टाकलंय आणि लसूण आणि आता हा कांदा. गावठी बारीक मेथी होती ना त्या दिवशी बघा मी तुम्हाला घेताना दाखवली.
मीठ टाकलं, मीठ टाकलंय. आता यामध्ये मी मिरची टाकते कुटलेली. बारीक मेथी आहे ना ही, बारीक मस्त गावठी मेथी आहे. खरं तर उन्हाच्या दिवसात ना मेथीची भाजी खावी. आणि हे बघा मी लोखंडी कढईमध्ये करते मेथीची भाजी. हा फक्त हळद टाकलेली, फक्त हळद टाकली, बाकी काहीच नाही. ह्याच्यामध्ये ना उडदाची डाळ पण वापरतात, खूप छान लागते उडदाची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, सुंदर होते भाजी एकदम. ते थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडंसं. तसं मी आधी टाकलं होतं कांदा शिजताना, म्हणून थोडंसं आता थोडंसं गूळ टाकते. ओलं नारळ भरभरून टाकायचं, छान लागते चव. मेथीचे आणखी प्रकार दाखव ना. भरपूर मेथीचे थेपले असतात, ते आमच्याकडे नेहमी असतात मेथीचे थेपले, ओवी आवडतात. आणखी भाजीमध्ये चार पाच प्रकारची भाजी दाखव. चणा डाळ मिक्स करून करतो. मेथीची भाजी दाखव. मेथीची भाजी पण खूप छान लागते खायला. तुम्हाला काय काय बघायचं आहे ना ते कमेंट करून सांगा, मग मी ते सगळे प्रकार बनवून दाखवते. आता आपलंच राज्य लॉकडाऊन आहे. गावठी मेथी असते ना त्याची मस्त असते सर. ही वाली. हां ही वाली. आणि भाजी झालेली आहे मेथीची. आता झाकण ठेवते आणि गॅस बंद करते. आता डाळीला फोडणी देते. तेल तापलंय चांगलं. राई तडतडली की चांगली राईला चव येते. जिरं, राई तडतडली की त्याच्यानंतर मगच जिरं टाकायचं, आधी नाही टाकायचं, कधीच आधी नाही टाकायचं. जिरं लवकर शिजतं, राई तशीच राहते. हिंग, लसूण कुटलेला, कढीपत्ता, मसाला घरगुती मसाला, हळद आणि हे दिली फोडणी. काय कलर आहेत, वा असा कलर आला पाहिजे. आता चांगली ढवळून घ्यायची डाळ. शेंगा नाही टाकल्या ना? शेंगा नाही टाकल्यात. आता चिप्पा आगळ टाकते. मच्छी असेल ना तर जरा आंबट गोड तिखट अशी डाळ हवी. कुठला आगळ वापरते तू? सर्वजण विचारतात. हे बघा ओंकार कोकम आगळ मस्त असतं एकदम. गुळ, गुळ हवंच का? गुळ पाहिजे नक्की. आंबट तिखट राहिलं ना. आणि थोडंसं आता मीठ टाकते चवीप्रमाणे. त्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे, पण ती सगळी मी नंतर टाकते. कारण काढून ठेवायची आहे आणि प्रतीकसाठी काढून ठेवायची आहे. प्रतीकला थोडीशी जाडी जाडी जाळी काढून ठेवते. मम्मीला पात्र आवडते ना, मम्मीसाठी थोडंसं आता पाणी टाकून मिक्स करेन आणि प्रतीकसाठी जाड जाड काढून ठेवते. जरा डाळ झालेली आहे आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते. अगं प्रतीक 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 प्रतीकसाठी काढून ठेवली आहे ऑलरेडी बाजूला. ओके मग ठीक आहे. असं नाही जरा कोथिंबीर ओलं खोबरं असलं की जरा अजून चवीला छान लागते. हे बघा आपली डाळ मस्त झालेली आहे तयार. टन टन ओवीच्या बाबांना अशी डाळ आवडते. मी 12 महिने डाळ भात खाऊन राहू शकतो. येस येस येस. पण डाळ झालेली आहे, गॅस बंद करते. चला आता आपण केक कापूया पहिला आणि मग विशालला जेवायला देऊया. ठीक आहे. पाहुणे म्हणजे आले नाही, पाहुणे म्हणजे आले. कल्याणीसाठी मी स्पेशल केक बनवून घेतलेला आहे. कल्याणी लिहिलंय, चाची लिहिलंय आणि हातोडा पण आहे. हातोडा नाही, हातोडा से फोडणे का चम्मच से खाणे का? अरे वाव, केवढं छान केक आणला मम्माने. म्हणजे याच्यामध्ये पाणी. कसा का तुझा मित्र इतकं लाजतोय? काही लाजत नाही. इंस्टाग्राम वरती आपलं ते विनायक माळीचा हा डायलॉग होता ना, खूप भारी होता, खूप कॉमेडी होता. नक्की बघा तुम्ही, है ना? ठीक आहे. किती लाजला येतो. नॉर्मली कसं असतं, अगोदर केक कापतात आणि त्याच्यानंतर आपण गिफ्ट देतो, पण यावेळेस आम्ही गिफ्ट आधी देणार आणि मग केक कापणार, है ना? पहिलं गिफ्ट आई देते
काय आणलं की इतक्या मोठ्या बॉक्स मध्ये? ते आता तुम्ही उघडून बघा, मग तुम्हाला समजेल. ठीक आहे, माझ्याकडून छोटस गिफ्ट तुला. लगेच फोडायचं नाश्ता करायचा. कल्याणीकडे हा कुकर नव्हता बडग्याला. काय माहितीये का, बडग्याला दोन कुकर होते, एक शाकाहारी एक मांसाहारी. पण शाकाहारीचा खराब झालाय, मग मांसाहारी शाकाहारीत मांसाहारी सगळं चालायचं. ते मी बघितलं कसं शाकाहारी असलं की त्यात मांसाहारी केलं तर मला पण पटत नाही, तिला पण पटत नाही, हिला पण पटत नाही. म्हणलं चल कुकरच देऊया आपण. आणि दुसरं एक गिफ्ट मी म्हणजे मागवलेलं पण ते मागूनच परत गेलं. आता बघूया, कॅन्सल झालं लॉकडाऊनमुळे. बघूया येईल, एक तारखेनंतर येईल ते. रेसिपी पण बघा कल्याणी, पाकपुस्तिका आणि त्या रेसिपी वाच आणि सगळ्यांना करून दाखव. हा आई छान आहे, डिझाईन पण छान आहे. तुला तुला चपला लॉकडाऊनची स्वर केली आहे. काय काय दिलं प्रती? चपला, तीन चपला. चपल्याचा बॉक्स वन, मला ही आवडली. टू, मला सगळी आवडली. थ्री, कसं वाटलं कल्याणी चपला? मस्त. हे आता हे काय कपडे आहेत का? फिटिंग वाढले. हा एक, हा दोन, आतमध्ये इनर आहे आणि हे वरचं जॅकेट. बाबा आणि माझ्या कडून थँक्यू. खोल खोल कुदुंब खोल तू. काय झाली आहे लागले? अरे वा, हे प्रतीसाठी नाहीये, तुझ्यासाठी आहे. आणि हे प्रतीकसाठी नाहीये बरं का, परफेक्ट गिफ्ट कल्याणीसाठीच आहे ते. हे परफेक्ट गिफ्ट, ह्याच्यामध्ये व्हिडिओ पण दिसतात. आले कल्याणी, माझ्याकडून तुला अलेक्सा. थँक्यू. जेवण बनवताना पिक्चर बघ, देवाची गाणी ऐक, मस्त आहे. नाचा त्याच्यावर, डान्स करा दोघ जण. थँक्यू, मला थँक्यू मला दिल्याबद्दल. ह्याच्या पिक्चर बघू शकतो मी. मी तिला 10 वेळा विचारलं की तुला काय हवंय काय हवंय, ती मला बोलली मला फक्त साडी हवी आहे. मग ठीक आहे, मग मी तिच्यासाठी साडीच गिफ्ट मध्ये घेतलेली आहे. हे ओवीकडनं आणि माझ्याकडनं. हा कल्याणी, हे कलर नव्हते आणि ब्लॅक कलरची पण नव्हती तिच्याकडून. ब्लॅक मी एकच बोलली होती तुम्हाला. जाऊ दे, एक केसा एक फ्री. संक्रांतीच्या वेळेला काळा म्हणजे काळ्या कलरची आठवण येते. हरी काम केलं कल्याणी. एक स्पेशल गिफ्ट आहे ते तुला थोड्या वेळानंतर. ठीक आहे, केक कापल्यानंतर. खुश तो है आत्मा. क्या है? देखो 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 पहले देखो पहले उपाध्य नंतर नंतर दाखव दाखव दाखव. बघ बघ आधी बघ तू बघ 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 काय खुश. हा भरपूर खुश. खुश सगळं खावत आधी तिला खाल्लं. गणपती बाप्पा मोर्या. कोणत्या पोटात घालायचे? परफेक्ट झाली. क्या बात आहे, वा मस्त झाली. हॅपी बर्थडे. थँक्यू. तू कुठे होती मला असा का? आणि आता माझा मित्र विशाल जेवायला बसलेला आहे आणि जेवणामध्ये आहे तिखट डाळ, मेथीची भाजी, तिखट लोणचं, गोड लोणचं, भात, पापड, कुरडया, खारवड्या, पापडी. आणि बघा माझं बाळ पाणी आणतंय. वा वा वा, व्हेरी गुड. ठीक आहे ठीक आहे, तू आणलंस ते एक मोठी गोष्ट आहे. आणि तो पण अख्खा ग्लास भरून आणलाय पाणी. काकूने आईने बनवलं ना, आजीने ना. ओय कोणी बनवलं जेवण? दाल चावल खाओ, प्रभू के गुण गाओ. अरे हा मुलगा अजिबात लाजत नाही, फक्त गॅदर असल्यावर असा वागतोय. कल्याणी सांगा जेवण कसं झालंय?
नक्की केक गोड होता ना की पोट पूर्ण पॅक झाले. तुम्ही एवढ्या प्रेमाने जेवण बनवून मजा होते. छान झाले. तिची भाजी खा. भाजी डाळ अशी नाही होते कधी. डाळ नाही होत अशी तुझी. शिकवेल मी तुला. मी ट्राय केलेली पण मला जमली नाही. मला डाळ छान झाली. छान झाले का. तुम्ही नाही जेवत. तुला जेवताना बघून माझं पोट भरलं ग. हा थकलो आता. झोप आली. झोप आली. असं कसं काय झोप आली. सकाळी 5 वाजता उठले आहे. झोप नाही येणार मला. भूक लागली. तुझ्यासारखं मी एवढूसा ब्रेकफास्ट नाही करत. भरपूर करते. एवढा केला मी. तिच्या तर जबरदस्ती लागून लागून करायला सांगावं लागतो. खूप खाल्लं. दोन तिखट चपाती खाल्ली आणि चिरा खाल्ला एवढा. आणि संध्याकाळी कल्याणीला इंस्टाग्रामवरती लाईव्ह येणार आहे गप्पा मारायला सगळ्यांसोबत संध्याकाळी 5 वाजता ना. ते त्यांना कसं होते ही व्हिडिओ उद्या जाणार ना. हा तुम्हाला नाही तुम्ही बघून झालेले असणार. आज आहे 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता कल्याणी इंस्टाग्रामवर लाईव्ह येते म्हणजे माझ्यासोबत. आम्ही असे सगळ्याशी जरा गप्पा मारूया मस्तपैकी है ना. आता पटापट पटापट जेव. थोडासा वेळ उरला आहे. 2:30 वाजलेले आहेत. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आम्ही इंस्टाग्रामवरती लाईव्ह जातोय. युट्यूबवरती पण येणार आहे. 2 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना की त्याच्यानंतर. पण कसं युट्यूबवरती आलं की 2-3 तास तरी मी असते सगळ्यांशी गप्पा मारत लाईव्ह. इंस्टाग्रामवरती कसं पटकन होऊन जातं. अर्ध्या पाऊण तासामध्ये कम्प्लीट होऊन जातं सेशन है ना. त्यामुळे म्हटलं की चला आज इंस्टाग्रामवर जाऊ. कल्याणीचा आज बर्थडे आहे ना म्हणून म्हटलं स्पेशल एक काय सगळ्यांना जरा गप्पा मारायच्या असतील कल्याणीला विश करायचं असेल म्हणून. आणि इंस्टाग्रामवरती कसं आपण जेव्हा लाईव्ह असतो त्यावेळेस व्हिडिओ ॲड पण करता येतो. बऱ्याच जणांना आपण ॲड करून त्यांच्याशी गप्पा करतो है ना कल्याणी. चला कल्याणी फोन हातामध्ये घ्या कारण की आपल्याला एवढे लांब सगळ्या दिसणार नाही. तेच आता दिसते सगळ्यात अगोदर रुपाली. हाय रुपाली. हाय रिद्धी. हाय श्रेया. हाय समीक्षा. कल्याणी पण जॉईन झाली. हाय तन्वी. हाय साईराज. कुठे घरी आहे वाटत. आलो इथे खेळायला ग्राउंडवर. जा वाढली आहे लॉकडाऊन का. बाबा बनतो बाबा. अरे बाबा बाबा नको बनू. 1.5 तास लाईव्ह होती मी इंस्टाग्रामवरती. आणि आता मला युट्यूबवरती लवकरच लाईव्ह यायचं आहे. 30,000 बाकी आहे सबस्क्रायबर आपले व्हायचे कम्प्लीट. 30,000 कम्प्लीट झाले किंवा मग 2 लाख आपले कम्प्लीट होतील सबस्क्रायबर. आपली फॅमिली अजून थोडीशी वाढेल मग मी युट्यूबवरती पण लाईव्ह येईल. काय कल्याणी आपण फुल फॅमिली जाऊया लाईव्ह युट्यूबवरती है ना. आम्ही तुम्हाला एक्सेप्शनल ठेवलेलं आहे. यावं लागेल का आलं का. यावं लागेल बघ कल्याणी होते. यावं लागेल यावं लागेल. सगळेजण विचारतात तुम्हाला ओईचे बाबा कुठे तर ओईचे बाबा कुठे. ओईचे बाबा कुठे. 1.5 तास झाला मी लाईव्ह होती कळालं पण नाही ना. चला टाटा. जेवणात काय हवे तुला. तिथे सांगितलं ना पिझ्झा हवाय तिला. पिझ्झा पिझ्झा ऑर्डर करूया. चलो पिझ्झा ऑर्डर करते है. आणि आता आमच्या बर्थडेच्या पार्टीला सुरुवात झालेली आहे. कल्याणी बघ काय आहे समोर. पिझ्झा. 3 पिझ्झा मागवलेले आहे. आणि हा आहे मॅक्सिकन सनशाईन. आणि नेक्स्ट पिझ्झा आहे तंदुरी टिक्का. आणि नेक्स्ट आहे शेफ स्पेशल. चला स्टार्ट करूया. चला सुरुवात करा. ठीक आहे. हे तुम्ही व्हेज वाली व्हेज खा. आम्ही नॉनव्हेज नॉनव्हेज खाणार. तू नॉनव्हेज की व्हेज. आई घ्या ना पहिलं तुम्ही. सुंदर आहे एकदम मस्त आहे. तंदुरी चिकन पिझ्झा एक नंबर. चीज पूर्ण भरलं आहे तुम्ही. छान आहे. तुम्ही तू कुठला व्हेज आहे का नॉनव्हेज. मेक्सिकन चैन चैन. कसा आहे. छान. तुझा पिझ्झा कसा आहे. मस्त. आम्ही हा पिझ्झा पालघरला फूड हबमधून मागवलेला आहे. आणि जर तुम्हाला मागवायचं आहे तुम्ही मागू शकता. चव मस्त आहे. याचा ॲड्रेस आणि डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो जर तुम्हाला मागवायचं असेल पालघर पुरतीवर का. हां तुम्ही नक्की मागवा. हाय शेफ स्पेशल पिझ्झा.
सुपर है शेफ स्पेशल सुंदर यम्मी चीज बर्थडे का तुझे काय म्हणणं आहे खुश आहे खुश काय मग यंबो खुश हुआ हां माझ्या गिफ्ट ने खुश केलं की पिझ्झा ने ते आधी खरं सांग दोन्ही ए चीटिंग आहे जास्त जास्त काय आवडलं गिफ्ट मला बोलणं असेल तर मी सांगेल पिझ्झा आवडला मग तुम्हाला आमची पिझ्झा खाणारी फॅमिली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कल्याणीचा आजचं बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हेही नक्की सांगा आणि असेच हसत राहा मजा करत राहा सगळ्या फॅमिली सोबत व्हिडिओ पाहत राहा अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय दादा बाईट खा ना मस्त चीज आहे नको मला अरे चीज खाऊन बघ नको मला बॉडी हेल्दी होती माझ्या चिकन पण आहे त्याच्यामध्ये माझ्या की बॉडी हेल्दी होते टेस्ट कर चीज नाही मत नको मला शाकाहारी पिझ्झा मला शाकाहारी पण नको आणि तुझा चिकन पण नको नको मला उभी नको अगं चीज खाणार आहे का बाबा चीजचा वास येईल त्याच्यामध्ये अगं दे उभी दे उभी दे उभी तू देच आता नको 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 अगं अगं नको ना अगं नको 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 तो जाते हैं नहीं।